नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण शैक्षणिक धोरण हे भाग पाहत आहोत आताच आपण एन सी आर टी आणि एम एस सी आर टी याचा भाग आपण बघितला होता आणि आता आपण पुढच्या भागाकडे वळत आहोत या पुढच्या भागामध्ये वळत असताना आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी हे बघणार आहोत मित्रो धो हे जे धोरण आहे ते समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलं होतं आणि मग याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक शिक्षण असेल याच्यामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हे धोरण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक राज्य राज्यामध्ये किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम असावा आणि त्यानुसार जे ठरलं होतं त्याच्यानुसार एक राष्ट्रीय अभ्यासक्रम त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि त्या भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी होती आणि राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक भौगोलिक ऐतिहासिक ऐ ऐतिहासिक या गरजांनुसार या अभ्यासक्रमांमध्ये त्या ठिकाणी अभ्यासाला वाव देण्यात आला आणि त्या ठिकाणी लवचिकता देखील ठेवण्यात आली होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीचे जे पर परिमान जे परिणाम आहेत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक कृती कार्यक्रम तयार करण्यात आला यालाच प्राथमिक शिक्षण अभ अभ्यासक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असं म्हणतात आणि हा एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशीचा जो अभ्यासक्रम आहे तो त्या ठिकाणी करिक्युलम त्या ठिकाणी तयार करण्यात आला त्याच्यावरच आधारित एकोणीसशे पंच्याण्णवला क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम हा आला होता म्हणजे प्रत्येक इयत्तावर विद्यार्थ्याच्या ज्या क्षमता आहेत त्या वेगवेगळ्या असतात मग भाषा असेल गणित असेल विज्ञान असेल परिसर अभ्यास असेल या प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक विषयाच्या क्षमता या ठरवण्यात आल्या आणि, आणि तया 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 थीकरन तया या क्षमतेनुसार अभ्यासक्रम हा तयार करण्यात आला पाठ्यक्रम तयार करण्यात आला आणि त्या ठिकाणी त्या अभ्यासक्रमानुसार त्याचं ध्येय धोरण त्या ठिकाणी विकसित करण्यात आलं होतं या ठिकाणी एकोणीसशेचा पंच्याण्णवचा जो क्षमता दिस अभ्यासक्रम आहे या ठिकाणी जे डॉक्टर दवे आहेत त्या दव्यांचं फार महत्त्वाचं काम किंवा महत्त्वाचं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर या अभ्यासक्रमाची म्हणजे अठ्ठ्याऐंशीचा अभ्यासक्रम झाला पंच्याण्णवचा क्षमताशीचा अभ्यासक्रम झाला याच्यानंतर मग या, या ठिकाणी अजून अभ्यासक्रमामध्ये अजून आपल्याला काय करता येईल अजून आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी शैक्षणिक धोरण किंवा शैक्षणिक गोष्टी नेण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी मग उपग्रहाचा देखील मध्ये शैक्षणिक कारणासाठी फक्त शैक्षणिक कारणासाठी हा उपग्रह त्याचा सोडण्यात आला आणि त्याचा उपयोग करण्यात आला होता भारताने याच्यामध्ये दे देखील खूप सुंदर असं यश मिळवलं या इस्रोचे जे शास्त्रज्ञ होते ते एकनाथ चिटणीस यांनी या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद या ठिकाणाहून हा एक उपग्रह अवकाशामध्ये सो सोडण्यात सोडण्यात आला आणि सोडल्या सोडल्यानंतर या शैक्षणिक कामासाठी या उपग्रहामार्फत शैक्षणिक प्रणाली ही विकसित करण्यात आली होती आणि या उपग्रहामार्फत या ठिकाणी अमेरिकेने या भारताला त्या ठिकाणी खूप मोठी खूप मोठी मदत केली होती आणि अमेरिकेच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी सॅटेलाईटमार्फत शिक्षणाला देखील सुरुवात केली होती आणि या उपग्रहा उपग्रहामार्फत आपण शिक्षणाची जी गोष्ट आहे शैक्षणिक गोष्टी आपण करायला लागलो मग अजून शिक्षणामध्ये अमूल आमूलाग्र मदत करायचा होता अजून शिक्षण हे अजून अगदी तळागाळापर्यंत पोहोचवायचं होतं याच्यासाठी मग काही गोष्टी त्या ठिकाणी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये असताना त्या ठिकाणी अडचण येत होत्या उदाहरणार्थ वयाची अट असेल किंवा शैक्षणिक वर्षाची अट असेल मग नंतर देशातील सर्वसामान्य घरामध्ये ज्ञानाची गंगा पोहोचण्यासाठी मुक्त विद्यापीठ ही संकल्पना त्या ठिकाणी आली आणि एकोणीसशे सत्तरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं एक जागतिक शैक्षणिक वर्ष हे डिक्लेअर केलं घोषित केलं आणि त्या ठिकाणी भारत सरकारनं शिक्षण खात्यामध्ये एक ब बदल घडवून आणल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग असेल युनेस्को असेल संयुक्त विद्यमानं या ठिकाणी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि त्यानुसार नवी दिल्ली या ठिकाणी या सत्र घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपले त्यावेळेचे पंतप्रधान मान्य श्रीमती इंदिरा गांधी यांचं हे त्या ठिकाणी विद्यापीठाला नाव देण्यात आलं आणि मग एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारत सरकारनं पी पार्थ साथी सार्थ सारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्यांच्या सूचनांचं आणि शिफारशींचं वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी मुक्त विद्यापीठ हे आकारास आलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलंच की माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं त्या ठिकाणी नाव देण्यात आलं होतं आणि मग या ठिकाणी जसं राष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधींचं नाव देण्यात आलं मग महाराष्ट्रामध्ये दे देखील एक वाय सी एम म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे देखील आपल्याकडे प्रचलित आहेत त्याचबरोबर एस एन डी टी हे महिलांसाठी खास म एक विद्यापीठ आहे याच्यामध्ये अनौपचारिक शिक्षण पद्धती या ठिकाणी आली आणि फक्त मा महाविद्यालयीन शिक्षण ज्यांना घेता आलं नाही त्यांची प्रवेशाची पात्रता असेल त्यांचं वय असेल या ठिकाणी ते सगळ्या बाटींमध्ये त्यांना सूट देण्यात आली आणि मग विद्यापीठाने एकोणीसशे एकोणऐस नव्वदमध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून दृकं सहावं म्हणजे ऐक बघणं आणि साव्य म्हणजे ऐकणं या ठिकाणी या पद्धतींचा कार्यक्रम दुखसाव्य साधनांचा उपयोग करून दुरस्त शिक्षण पद्धती सुरू केली आणि विद्यापीठानं विविध शाखांमधून एक हजाराहून अधिक अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर देशामध्ये अठ्ठावन्न केंद्र आणि परदेशामध्ये एक्केचाळीस केंद्र हे स्थापन केलं आणि विद्यापीठाची शिक्षणाची सोय महादेल विद्या विद्यापीठाची सोय ही त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि आता जर बघितलं तर बरेचसे विद्यार्थी जे आहेत बरेचसे युवक जे आहेत युवती आहेत हे आपलं व्यवसाय सांभाळून हे दूरस्थ शिक्षण घेत आहेत मुक्त विद्यार्थ्या मार्फत खूप सारं शिक्षण चाललं आहे आणि याच्यानंतर जे संशोधन विकास संस्था आहे त्या विज्ञानात आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत